सुरुवात करूया स्पेशल रिपोर्ट्सना. नागपुरामध्ये आरएसएसनं महायुतीच्या आमदारांकरता बौद्धिक वर्गाचं आयोजन केलेलं होतं, पण अजित पवार गटाच्या आमदारांनी या बौद्धिक वर्गाकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रेशीम बागेत बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी महायुतीच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आलं खरं, पण अजित पवार गटानं या बौद्धिक वर्गाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. आपापल्या पक्षांनी काय स्वतः म्हणजे कुठं जावं काय करावं हा त्या त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे. आज संत रविदास महाराज यांची पण पुण्यतिथी आहे, त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा रविदास महाराजांना आज अभिवादन करतोय. तुम्ही जो प्रश्न विचारला, इतर पक्षाची लोक गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, आमच्या गटातून किंवा आमच्या पक्षातून कोणी गेली नसतील तो आमचा अधिकार आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरएसएस कडून आमदारांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. एकीकडे अजित पवार गटाच्या आमदारांनी या बौद्धिकाला दांडी मारली असली तरी भाजपसोबतच शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी मात्र आवर्जून हजेरी लावली. त्यांना वंदन करण्याची संधी मिळणं ही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला काहीतरी शिकवणारा क्षण असतो आणि स्फूर्तीस्व देणारा क्षण असतो. ही पंचसूत्री जी सांगितलेली आहे ती देशाच्या जडणघडणीच्या संदर्भातली आहे आणि त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य होणार नाही. अजित पवारांचा गट भाजप शिवसेना युतीत सहभागी झाल्यामुळे संघानं त्यांनाही बौद्धिक वर्गासाठी निमंत्रण दिलं होतं, त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार या बौद्धिकासाठी हजेरी लावणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. कारण आरएसएसची विचारधारा राष्ट्रवादीला न पटणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापनेपासून आरएसएसच्या विचारधारेचा उघड विरोध केलाय. अजित पवार गटातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आरएसएस विरोधात टीका केल्याचं सर्व श्रुत आहे, पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. 5 महिन्यांपूर्वी अजित पवार गटानं भाजपशी जुळवून घेत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ही सत्तेसाठी तडजोड असल्याचं लपून राहिलं नाही, मात्र राजकीय पक्षांना सत्तेसाठी वेळ प्रसंगी राजकीय विचार गुंडाळून ठेवावा लागतो. आजवरच्या राजकीय आघाड्यातून ते वारंवार समोर आले, त्यामुळे अजित पवार गटालाही सत्तेच्या राजकारणात राजकीय विचारधारेला मुरड घालावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.